नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट प्रशांत देशमुख. खूप दिवस आपण यूट्यूब व्हिडिओ बनवला नाही, आता हा व्हिडिओ मी बनवतो आहे. त्याचा विषय आहे बायलॉज ऑफ कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, सहकारी संस्थांचे उपविधी. आता या बायलॉजमध्ये आपल्याला हे बायलॉज, प्रत्येक बायलॉजचे विश्लेषण केले जाईल आणि त्या बायलॉजमध्ये काय त्रुटी आहे त्याचेही विवेचन केले जाईल. हे बायलॉज जे बनवले आहेत ते 2014 बनवले, त्यानंतर 97 अमेंडमेंट आली, परंतु बायलॉज अमेंड केले गेले नाही किंवा सुधारित बायलॉज सरकारने अजूनही बनवले नाही, त्यामुळे या बायलॉजमध्ये अनेक त्रुटी आहेत, त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आता सगळ्यांच्या मनात एक शंका असते की हे जे सरकारने मॉडेल बायलॉज काढलेले आहेत ते सोसायटीने जसेच्या तसे ॲडॉप्ट करणे गरजेचे आहे का. मी म्हणतो नाही, याची काही आवश्यकता नाही. हे मॉडेल बायलॉज आहे, बायलॉज नाही. याला काय म्हणतात, मॉडेल बायलॉज. महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह ऍक्ट 1960 किंवा महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह रूल 1961 किंवा सरकार जे GR काढतं, सर्क्युलर काढतं, ते आपण ॲडॉप्ट करतो का? नाही करत. ते ॲज इट इज जसेच्या तसे आपल्याला घ्यावे लागतात, इम्प्लिमेंट करावे लागतात. त्याला मॉडेल म्हणतात का? मॉडेल ॲक्ट नाही. मग या बायलॉजला मॉडेल का म्हणतात? कारण सरकारने आपल्याला हा मॉडेल दिला आहे, या पद्धतीने तुमच्या सोसायटीचे बायलॉज असावे. याचाच अर्थ की बायलॉज जसेच्या तसेच असायला हवे असं कुठलंही बंधन नाही. तुम्ही त्यात थोडीफार सुधारणा करू शकता, परंतु ही सुधारणा करताना महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह ऍक्ट किंवा रूल्स किंवा जे वेगवेगळे GRs निघतात त्यात जी कक्षा ठरवलेली आहे, त्यात लिमिटेशन आहे, त्याच्या बाहेर अजिबात जाता कामा नये. उदाहरणार्थ समजा इंटरेस्ट ऑन डिफॉल्ट पेमेंट मेंबरसाठी 21% ही लिमिट आहे. 21%पेक्षा आपण जास्त इंटरेस्ट चार्ज करू शकत नाही. समजा एखाद्या संस्थेनी असा बायलॉज तयार केला किंवा अमेंड केला किंवा सुधार केला की मॅक्झिमम लिमिट ऑफ इंटरेस्ट विल बी 18%, 18%पेक्षा जास्त ती संस्था इंटरेस्ट चार्ज करू शकत नाही. तर या बायलॉजला डेप्युटी रजिस्ट्रार हरकत घेण्याचे काहीच कारण नाही, कारण मॅक्झिमम लिमिट 21% आहे आणि तुम्ही त्यापेक्षा कमी तुमच्या सोसायटीकरता मॅक्झिमम लिमिट ठेवलेली आहे, त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही बदल करू शकता. ट्रान्सफर प्रीमियम, ट्रान्सफर प्रीमियमची 25,000 ही लिमिट आहे, त्यापेक्षा तुम्ही कमी लिमिट ठरवली तर डेप्युटी रजिस्ट्रारची काही हरकत असणार नाही. परंतु या कायद्याचे, या बंधनांचे उल्लंघन ज्यावेळी तुम्ही बायलॉजमध्ये कराल तर असे बायलॉज अप्रूव्ह करायला डेप्युटी रजिस्ट्रार नेहमीच हरकत घेणार. म्हणजे स्पष्ट झाले की जसेच्या तसे बायलॉज ॲडॉप्ट करणे बंधनकारक नाही आहे. तुम्ही थोडीफार सुधारणा त्यात करू शकता, पण डेप्युटी रजिस्ट्रारकडून ते अप्रूव्हल करण्याची जबाबदारी त्या संस्थेची असेल. आता हे बायलॉज जे आहे आपण थोडक्यात विवेचन करू. आता हे टोटल बायलॉज आहे 1 ते 175 आणि त्यात जे अनेक्सर आहेत, वेगवेगळे फॉर्म्स आहेत, अपेंडिक्स आहेत, ते 31 अपेंडिक्स आहेत, प्रिस्क्राईब फॉर्म दिले. आता ह्या संपूर्ण बायलॉजचं विवेचन करायला 1 किंवा 2 व्हिडिओ पूर्ण आहे, त्यासाठी मला अनेक व्हिडिओ काढावे लागतील, ते वेगवेगळ्या पार्टमध्ये मी काढेन. तर आपण सुरुवात करूया बायलॉज नंबर 1. बायलॉज 1 जो आहे तो संस्थेच्या नावासंबंधी आहे. संस्थेचं नाव काय असणार? संस्थेचं नाव समजा XYZ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड असं असेल तर ते बायलॉज नंबर 1 मध्ये आपण त्यात नमूद करा की
आमच्या संस्थेचे नाव एक्स वाय झेड कोऑपरेटिव्ह सोसायटी हाऊसिंग सोसायटी लिमिटेड असते. आता या हाऊसिंग सोसायटीमध्ये वेगवेगळे प्रकार असतात. काही टेनंट को ओनरशिप सोसायटी, काही टेनंट को पार्टनरशिप सोसायटी किंवा इतर सोसायटी जसे प्रेमॅसिस सोसायटी. तर हा प्रकारही या बायलॉ नंबर एकच्या अंतर्गत येतो. नंतर बायलॉ नंबर दोन, ॲड्रेस ऑफ द सोसायटी, म्हणजे रजिस्टर्ड ॲड्रेस ऑफ द सोसायटी किंवा करस्पॉन्डंट ॲड्रेस ऑफ द सोसायटी. काही वेळा संस्थेची इमारत तयार नसते, त्यावेळी रजिस्टर्ड ॲड्रेस किंवा करस्पॉन्डंट ॲड्रेस हा सोसायटी रजिस्ट्रेशन करण्याच्या वेळी वेगळा असू शकतो. इमारत तयार झाल्यावर तो वेगळा होतो, त्यावेळी तो ॲड्रेस चेंज करण्याची किंवा अमेंड करण्याची आवश्यकता असते. तर हा झाला बायलॉ नंबर दोन. आता बायलॉ नंबर तीन, बायलॉ नंबर तीनमध्ये वेगवेगळ्या डेफिनेशन दिलेल्या आहेत. सगळ्यावर चर्चा करण्याची काही आवश्यकता नाही, परंतु त्यातल्या काही महत्वाच्या डेफिनेशन आपण बघूया. एक आहे चीफ प्रमोटर. चीफ प्रमोटर म्हणजे काय? ज्यावेळी सोसायटीचे रजिस्ट्रेशन होते, रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया एक व्यक्ती करते आणि रजिस्ट्रेशन प्रपोजल उपनिबंधकाकडे अप्रुव्हलसाठी पाठवते स्वतःच्या सहीने, तर त्या व्यक्तीला चीफ प्रमोटर असे म्हणतात. आणि इतर जे आहेत, इतर व्यक्ती म्हणजे त्या फ्लॅटच्या ओनर, जे रजिस्ट्रेशनच्या वेळेला रजिस्ट्रेशन प्रपोजल सह्या करतात, त्यांना प्रमोटर असे म्हटले जाते. सोसायटी एकदा रजिस्टर झाली, फर्स्ट जनरल मीटिंग झाली की त्या जनरल बॉडी मीटिंगमध्ये ऑफिस बेअरर म्हणजे सोसायटीचे सेक्रेटरी, चेअरमन आणि ट्रेजरर ते नियुक्त होतात. आणि ते एकदा नियुक्त झाले की मग चीफ प्रमोटर किंवा प्रमोटर या पदाची गरज राहत नाही. तर सोसायटी रजिस्ट्रेशन होऊन पहिली जनरल बॉडी मीटिंग होईपर्यंत या पदाची आवश्यकता असते. नंतर कमिटी. कमिटी म्हणजे मॅनेजिंग कमिटी ऑफ द सोसायटी. प्रॉपर इलेक्शन घेऊन सर्व मेंबरनी जी मॅनेजिंग कमिटी अपॉइंट केलेली असते, त्या सर्व मॅनेजिंग कमिटी मेंबर्सना संयुक्तरित्या कमिटी असे म्हटले जाते. पुढची डेफिनेशन आहे पार्किंग स्पेस. पार्किंग स्पेस म्हणजे संस्थेच्या आवारात व्हेइकल पार्किंगसाठी जी जागा उपलब्ध केलेली असते, त्या संपूर्ण जागेला पार्किंग स्पेस असे म्हटले जाते. त्याच्यामध्ये स्टील पार्किंग, बेसमेंट पार्किंग, पोडियम किंवा मेकॅनाइज पार्किंग या सर्वांचा समावेश येतो. तर पार्किंग स्लॉट म्हणजे काय? पार्किंग स्लॉट म्हणजे एका व्हेइकलसाठी जी जागा आपण दिलेली असते, ज्याला नंबर दिलेला असतो, त्या एका व्हेइकलच्या स्पेसला पार्किंग स्लॉट असे म्हटले जाते. नंतरची डेफिनेशन आहे रिझर्व्ह फंड. रिझर्व्ह फंड म्हणजे सेक्शन 66(1) ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह ऍक्ट आणि बायलॉ नंबर 12(1) च्या अंतर्गत जो फंड जमा केला जातो त्याला रिझर्व्ह फंड असे म्हटले जाते. नंतर रिपेअर्स अँड मेंटेनन्स फंड. रिपेअर्स अँड मेंटेनन्स फंड म्हणजे बायलॉ नंबर 13(A) या अंतर्गत जो फंड जमा केला जातो त्याला रिपेअर्स अँड मेंटेनन्स फंड असे म्हटले जाते. त्यानंतर आहे सिंकिंग फंड. बायलॉ नंबर 13(C) या अंतर्गत जो फंड जमा केला जातो त्याला सिंकिंग फंड असे म्हटले जाते. त्यानंतर मेजर रिपेअर फंड. बायलॉ नंबर 13(B) या अंतर्गत जो फंड जमा केला जातो त्याला मेजर रिपेअर फंड असे म्हटले जाते. पर्सन मीन्स जॉईनिंग इन अन ऍप्लिकेशन फॉर द रजिस्ट्रेशन ऑफ द कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी विच इज सबसिक्वेंटली रजिस्टर्ड ऑर पर्सन ड्युली ऍडमिटेड टू मेंबरशिप ऑफ अ सोसायटी आफ्टर रजिस्ट्रेशन अँड हू होल्ड द राईट टायटल अँड इंटरेस्ट ऑफ द प्रॉपर्टी इंडिव्हिज्युअली ऑर जॉईंटली. म्हणजे सोसायटी रजिस्ट्रेशन
होण्याच्या पूर्वी किंवा सोसायटी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर जी व्यक्ती की त्या इमारतीमधील सदनिकेचा मालक आहे, स्वतः सोल मालक किंवा जॉईंटली अशी ओनरशिप जो होल्ड करतो त्या व्यक्तींना मेंबर असे म्हटले जाते. आता याच्यामध्ये मेंबरमध्ये काही प्रकार आहेत. ॲक्टिव्ह मेंबर, ॲक्टिव्ह मेंबर म्हणजे कोण? ॲक्टिव्ह मेंबर म्हणजे ज्यांनी संस्थेतील इमारतीमध्ये फ्लॅट किंवा युनिट परचेस केलेला आहे, किंवा अशी व्यक्ती की ज्या जी व्यक्ती जे सोसायटीच्या गेल्या 5 वर्षामध्ये निदान एक तरी जनरल बॉडी मीटिंग अटेंड केलेली आहे. आणि तिसरा क्रायटेरिया अशी व्यक्ती की गेल्या 5 वर्षामध्ये ज्यांनी सोसायटीचे मेंटेनन्स कमीत कमी 1 महिन्याचे तरी मेंटेनन्स पेमेंट केलेले आहे अशी व्यक्ती, त्याला ॲक्टिव्ह मेंबर असे म्हटले जाते. म्हणजेच याचा अर्थ असाच, एखाद्या व्यक्तीने सलग 5 वर्ष जनरल बॉडी मीटिंग अटेंड केली नसेल, किंवा अशी व्यक्ती की ज्यांनी गेल्या 5 वर्षामध्ये एकदाही सोसायटीचे मेंटेनन्स किंवा इतर चार्जेस पेमेंट केले नाही, त्या व्यक्तींना इनॲक्टिव्ह मेंबर म्हणून घोषित केली जाते. आता असोसिएट मेंबरशिप, असोसिएट मेंबरशिपची बायलॉजमध्ये जी व्याख्या आहे ती अशी आहे, असोसिएट मेंबर मीन्स अ मेंबर हू होल्ड्स द राईट टायटल अँड इंटरेस्ट इन द प्रॉपर्टी इंडिव्हिज्युअली ऑर जॉईंटली विथ अदर्स बट हुज नेम डज नॉट स्टँड फर्स्ट इन शेअर सर्टिफिकेट. म्हणजे असा मेंबर की ज्याची जो त्या फ्लॅटचा मालक आहे, परंतु संयुक्त मालक आहे, परंतु त्याचे नाव फर्स्ट शेअर सर्टिफिकेट म्हणजे फर्स्ट नाव नाही आहे, अशा व्यक्तीला असोसिएट मेंबर असे म्हटले जाते. ही व्याख्या जी म्हणजे मॉडेल बायलॉज 2014 त्याच्यामध्ये आहे, परंतु त्यानंतर 97 अमेंडमेंटमध्ये त्यात थोडा बदल झाला. असोसिएट मेंबर हा त्या संस्थेतील सदनिकेचा संयुक्त मालक असायला पाहिजे अशी काही गरज नाही. जो मेंबर आहे मूळ मेंबर तो आपल्या आपल्या कुटुंबातील सदस्याला असोसिएट मेंबर म्हणून अपॉइंट करू शकतो, आणि त्याच्या पश्चात असा असोसिएट मेंबर हा सोसायटीच्या जनरल बॉडी मीटिंग अटेंड करू शकतो किंवा कमिटी मीटिंग अटेंड करू शकतो. परंतु त्या अशा व्यक्तीला कुठलाही प्रॉपर्टीवर फ्लाईट राहत नाही. आता असा असोसिएट मेंबर, त्याला मेंबरशिपचे काय राईट आहेत? तो मीटिंग अटेंड करू शकतो, कुठल्याही जनरल बॉडी किंवा कमिटी मीटिंग अटेंड करू शकतो, व्होट करू शकतो, किंवा सोसायटीचे इलेक्शन मॅनेजिंग कमिटी इलेक्शन सुद्धा कॉन्टेस्ट करू शकतो. म्हणजेच असा असोसिएट मेंबर हा पुढे ऑफिस बेअरर म्हणजे सेक्रेटरी किंवा चेअरमन सुद्धा होऊ शकतो. आता हा खूप ही मोठी खूप म्हणजे त्रुटी आहे या बायलॉजमध्ये. जो व्यक्ती त्या सदनिकेचा मालकच नाही आहे अशा व्यक्तीला सोसायटीच्या सेक्रेटरी किंवा चेअरमन किंवा कुठल्याही ऑफिस बेअरचे पद धारण करणे आणि त्याची मुभा देणे हे कितपत योग्य आहे? कारण त्या व्यक्तीला प्रॉपर्टीचा काहीही राईट नाही, सोसायटीशी काही देणे घेणे नाही. उद्या मूळ मेंबरशी काही त्यांना मतभेद निर्माण झाले तर अशी व्यक्ती सोसायटीचा सेक्रेटरी असणे हे कितपत योग्य आहे? म्हणजे एक खूप मोठी त्रुटी या बायलॉजमध्ये आहे. मला वाटतं पुढच्या बायलॉजमध्ये ज्यावेळी ड्राफ्ट केले जातील त्यावेळी शासनाने याच्यावर नक्कीच विचार करावा. नंतर आहे नॉमिनल मेंबर. नॉमिनल मेंबर म्हणजे काय आहे? ज्यावेळी एखादी व्यक्ती आपली सदनिका भाडेतत्वावर देते त्यावेळी त्याच्या भाडेकरूला
नॉमिनल मेंबर बनवावे अशी बायलॉमध्ये तरतूद आहे. परंतु अशा प्रकारे कोणीही मालक सदनिकेचा मालक आपल्या भाडेकरूला नॉमिनल मेंबर बनवण्यास तयार नसतो. त्यामुळे मला वाटतं ही तरतूद सुद्धा विनाकारण आहे आणि त्यावर सुद्धा शासनाने जरूर विचार करावा. आता फॅमिलीची डेफिनेशन बायलॉग मध्ये दिलेली आहे. काय आहे फॅमिली? मीन्स ग्रुप ऑफ पर्सन्स विच इन्क्लूड्स हजबंड, वाईफ, फादर, मदर, सिस्टर, ब्रदर, सन, डॉटर, सन इन लॉ, ब्रदर इन लॉ, सिस्टर इन लॉ, डॉटर इन लॉ, ग्रँडसन अँड ग्रँड डॉटर. म्हणजे एवढ्या ज्या फॅमिलीच्या व्यक्ती ज्या आहेत त्या फक्त फॅमिलीच्या डेफिनेशनच्या अंतर्गत येतात. आणि वेळोवेळी ज्यावेळी फॅमिली हे डेफिनेशन आपल्याला उपयोगी होईल त्यावेळी या व्यक्तींचा विचार केला जाईल. नंतरची डेफिनेशन आहे ट्रान्सफर फीज. ट्रान्सफर फीज म्हणजे काय? ज्यावेळी एखादी सदनिका ट्रान्सफर होते, सेल केली जाते, त्यावेळी बायलॉ नंबर 38E (7) च्या अंतर्गत जी फी दिली जाते त्याला ट्रान्सफर फी असे म्हणतात. ही ट्रान्सफर फी किती असते? ही 500 रुपये असते. त्यानंतर ट्रान्सफर प्रीमियम. ट्रान्सफर प्रीमियम मध्ये या ट्रान्सफर फी व्यतिरिक्त जी अमाऊंट दिली जाते त्याला आपण डोनेशन असे म्हणतो, तर त्याला ट्रान्सफर प्रीमियम असे म्हटले जाते. याची मर्यादा 25,000 आहे. त्यानंतर जे डेफिनेशन आहे ऑफिसर. ऑफिसर म्हणजे काय? ऑफिसर मीन्स पर्सन इलेक्टेड ऑर अपॉइंटेड बाय सोसायटी टू एनी ऑफिस ऑफ सच सोसायटी इन्क्लूड एनी ऑफिस बेरर सच एज चेअरमन, व्हाईस चेअरमन, चेअरपर्सन, प्रेसिडेंट, सेक्रेटरी, जॉईंट सेक्रेटरी, ट्रेजरर, जॉईंट ट्रेजरर, मेंबर ऑफ द कमिटी, मॅनेजर ऑर एनी अदर पर्सन इलेक्टेड ऑर अपॉइंटेड टू गिव्ह डायरेक्शन इन रिगार्ड टू बिझनेस ऑफ द सोसायटी. म्हणजे सोसायटीचे जे ऑफिस बेअरर आहेत किंवा मॅनेजिंग कमिटी मेंबर आहे किंवा सोसायटी मॅनेजर, जी सोसायटीने एखादी सोसायटी फंक्शन करण्यासाठी ऑथॉरिटी दिलेली आहे, तर अशा सर्व व्यक्तींचा ऑफिसर म्हणून समावेश होतो सोसायटीचे ऑफिसर म्हणून. त्यानंतर हे 3 नंबर बायलॉग झाले आणि त्या महत्वाच्या डेफिनेशनचा आपण विचार केला. आता बायलॉग नंबर 4 मध्ये, बायलॉग नंबर 4 हा कशाबद्दल आहे? तर बायलॉग नंबर 4 हा एरिया ऑफ ऑपरेशन ऑफ द सोसायटी. सोसायटीची इमारत ही एका ठराविक जागी असते, तर ती त्याचा एरिया काय आहे, म्हणजे मुंबई सिटीमध्ये जो आहे तर कुठल्या वॉर्डमध्ये आहे, त्याचा सर्वे नंबर काय आहे, गट नंबर काय आहे, प्लॉट नंबर काय आहे, हे सर्व या आपल्याला बायलॉगमध्ये मेन्शन करावे लागते आणि ते या 4 नंबर बायलॉगमध्ये समाविष्ट होते. तर अशा प्रकारे बायलॉग नंबर 1 ते 4 बद्दल आपण आज विवेचन केले. पुढच्या बायलॉगमध्ये आपण पुढच्या व्हिडिओ वेगळ्या पार्टमध्ये आपण विवेचन करूया. धन्यवाद.